प्रसिद्ध संगीतकार ए आर रहमान यांनी आपल्या विरोधात एक गट अफवा पसरवत असल्याचा आरोप केलाय। तसंच या अफवांमुळे चित्रपट सृष्टीत आपल्याला कुणीही काम देत नाही असा दावा ए आर रहमान यांनी केलाय। आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी हे विधान केलंय। या ट्वीट नंतर सोशल मीडियावर वाढता वाद पाहता रहमान यांनी पुन्हा एकदा एक ट्वीट करत शांतता राखा असं आवाहन केलंय। बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंगच्या आत्महत्येनंतर अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या, त्यामुळे आता सुशांतच्या आत्महत्येच्या कारणांचा शोध घेतला जातोय। आतापर्यंत जवळपास 25 पेक्षा अधिक लोकांना चौकशीसाठी नोटीस देण्यात आली आहे। आता सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांची चौकशी करण्यात येणार आहे। तसंच गरज पडल्यास करण जोहरची देखील चौकशी केली जाईल अशी माहिती मिळते। अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूडमधील घराणेशाही विरोधात जोरदार टीका करतीये। महेश भट यांनी चप्पल फेकून मारली होती असा खळबळजनक आरोप कंगनानं केला होता। तिच्या या आरोपांवर गायक सोनू निगम यानं प्रतिक्रिया दिली आहे। कंगना सातत्यानं आरोप करतेय, तर त्यामध्ये काहीतरी तथ्य असेलच असं मत सोनू निगम यांनी व्यक्त केलंय। गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठलाय। त्याचबरोबर आता पुरस्कार सोहळे आणि त्यात स्टार्सला पुरस्कार देण्याच्या पद्धतीवर प्रश्न विचारले जात आहेत। याच संदर्भात गायक अदनान सामीनं एक ट्विट करत याविषयीचा एक धक्कादायक अनुभव सांगितलाय। फ्रीमध्ये परफॉर्म केल्यास अवॉर्ड देण्याची ऑफर त्यांना देण्यात आली होती। लॉकडाऊनमध्ये अनेक मजदूर कामगारांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास सोनू सूदनं मदत केली होती। आता सोनू सूदनं आंध्र प्रदेशमधील एका गरीब शेतकऱ्याला मदत केल्याचं समोर आलंय। सोनू सूदनं आंध्र प्रदेशमधील चित्तूर इथे राहणाऱ्या एका गरीब शेतकऱ्याला मदत केली आहे। त्यांना शेती करण्यासाठी ट्रॅक्टर भेट दिलाय। सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रिटी देखील वीज बिल जास्त आल्यामुळे त्रस्त झालेत। अलीकडेच अभिनेत्री तापसी पन्नू, रेणुका शहाणे, पूजा बेदी, हरभजन सिंग यांच्यासारख्या काही सेलिब्रिटींना वीज बिल जास्त आल्याची तक्रार यांनी केली होती। त्यानंतर आता दिव्या दत्ता देखील वाढीव वीज बिलामुळे वैतागली आहे। लॉकडाऊनचं बक्षीस देत आहे का असा सवाल तिनं वीज कंपन्यांना केलाय। ऐंशीच्या दशकात एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे अभिनेता धर्मेंद्र सध्या आपला संपूर्ण वेळ फार्म हाऊसवर घालवत आहेत। धर्मेंद्र यांचा एक वर्कआउटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे। धर्मेंद्र यांनी ट्विटर अकाउंटवरून हा वर्कआउट व्हिडिओ शेअर केलाय। बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खाननं आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केलाय। या व्हिडिओमध्ये ती लहान मुलांसारखं बर्गर खात वेब सिरीज एन्जॉय करताना दिसतेय। कायम फिट राहणारी करीना या व्हिडिओमध्ये चीट डे सेलिब्रेट करते। खतरों के खिलाड़ी या लोकप्रिय रियालिटी शोचा 10वा सीजन नुकताच पार पडला। दिग्दर्शक रोहित शेट्टी सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचं शूटिंग बल्गेरिया इथे पार पडलं। 10व्या सीझनचं विजेतेपद अभिनेत्री करिश्मा तन्नानं मिळवलंय। बक्षीस म्हणून करिश्माला खतरों के खिलाडीच्या ट्रॉफीसोबतच 20 लाख रुपये आणि एक कार मिळाली आहे।